भुजबळ साहेब स्वतः माळी समाजाचे सुद्धा सोय घोषित नेते, तमाम माळी समाजाचे नेते नाही, कारण नेवाशाचा तमाम माळी समाज मराठा आरक्षणाच्या पाठीमागे आहे याची मला 100% खात्री आहे। तमाम ओबीसी समाज मराठ्यांच्या पाठीमागे आहे। भुजबळ साहेब ओबीसी आहेत, त्यांची जात बदलली का बोला? नाही, ते माळीच आहेत, कारण ओबीसी हा प्रवर्ग आहे, जात नाही। म्हणून मराठा ओबीसी झाला तरी तो मराठा असणारच, अगोदर हे मराठ्याला नीट समजलं पाहिजे। नंबर दोन, इथं शेतकरी कोण कोण आहे हातवारी करा। व्हेरी गुड, आणि मी पण आहे। कुणबी कोण कोण आहेत? 1 2 3 4 7 8 9 10, धन्यवाद। कुन बी याचा अर्थ काय? कन म्हणजे माती आणि बी म्हणजे बियाणं। जो मातीत बियाणं गाडून एका दाण्याचे 1000 दाणे करतो त्याला कुणबी म्हणतात। शेतकरी हा कुणबी असतोच हे अगोदर मराठ्याच्या डोक्यात आलं पाहिजे, ते सांगायला मनोज रंगे पाटील येत आहेत। आता कोण कोण कुणबी हातवारी करा। आता सगळेच हे घोटाळा आहे आपला, आणि आम्ही सगळे कुणबी आहोत। आमच्याजवळ प्रमाणपत्र नाही, आणि ते प्रमाणपत्र 24 तारखेपर्यंत मनोज रंगे पाटील मागतात। टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे एकदा। आमचे लोक म्हणतात मराठ्याचे नेते बोलत नाहीत, कोणतेच नेते बोलत नाहीत। तुम्हाला गमत सांगू का? मराठ्याच्या आरक्षणाला कोणाचाच विरोध नाही, टोटल नेते हे विषय, पण ते म्हणतात 50% बाहेर द्या, आत नको। आणि मराठ जरांगे पाटील म्हणतात आम्हाला 50% आतच पाहिजे। लोक म्हणतात नेते फालतू आहेत, नेते भंगार आहेत। निवडून आलेले बरं का? माझा प्रश्न आहे तुम्हाला, निवडून आलेले फालतू का निवडून देणारे फालतू? मोठ्याने उत्तर द्या। मला आवाज आला नाही। निवडून देणारे फालतू का निवडून येणारे फालतू? कुणी कोणाला बुटाने हाणायचं? पाकिस्तानचे लोक आलते काय बटन दाबायला? 33 कोटी देव आलते काय बटन दाबायला? बोट्या खावटतात, दारू पे वाटते, पैसे घावटतात, वारं बघा वाटतं, कचाकच बटन दाबतो। पुन्हा 5 वर्ष चुनाव बोलता नालायक नेते आहेत। म्हणून माझा प्रश्न एक काळ होता जशी राजा तसा प्रजा, आता जशी प्रजा तसा राजा। नेता नालायक, जनता नालायक, तर नेता महानालायक। माझा प्रश्न आहे तुम्हाला, ज्या दिवशी या महाराष्ट्रातला समाज शांत डोक्यानं स्वतःच्या पायानं कोणाच्या आमिषाला बळी न पडता, कोणाच्या आमिषाला कोणाच्या दबावाला बळी न पडता, शांतपणे मतदान केंद्रावर जाऊन चांगल्या माणसाचं बटन दाबतील, त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित स्वराज्य निर्माण होणार आहे। भुजबळ साहेबाला शिव्या देत बसू नका। कोणत्याही राजकीय पक्षाचा जीव, कोणत्याही नेत्याचा जीव मतपेटीत असतो। एक राक्षस म्हणे लढाईत मरतच नव्हता, आणि आकाशवाणी झाली म्हणे याचा जीव कुठेतरी पोपटात आहे। पुन्हा लढाई करीत करीत तो कोणतरी पठ्यात त्याच किल्ल्यावर गेला, त्या पिंजऱ्यातला पोपट काढला, मान मिळवली, कार्यक्रम खलास। काहीच नाही, मराठ्याच्या आरक्षणाला जो जो विरोध करील त्याला शिव्या देऊ नका, दगड हाणू नका, काहीच नाही। शांतपणे मतदानाच्या दिवशी त्याच्या विरोधात हळू टुचकून बटन दाबायचं, तो मेला खलास। आम्हाला पुरावे मागतात। अरे तुकाराम महाराज म्हणतात बरे झालो देवा कुणबी केलो। आमचे मी मराठवाडे बॉर्डर तुमची, आमचे सगळे विदर्भात नाते, विदर्भातले जवळपास सगळे मराठा ओबीसी। आमच्या जालन्याची पोरगी बुलढाण्याला दिली, जालन्याच्या पाटलाची पोरगी बुलढाण्याच्या पाटलाला दिली, ही गंमतच आहे। नवरदेव ओबीसी, नवरी ओपन, आणि त्याला होणारं पट्ट ओबीसी। ह्याला सरकारला दलिंद्राला कळत नाही काय? आमचं नातं आहे ना डायरेक्ट, तुमच्या नागपूरच्या अमरावतीच्या देशमुखाची पोरगी तुमच्या नेवाशा नगरच्या देशमुखाला दिली की पुन्हा गंमत आहे। नवरदेव ओपन, नवरी ओबीसी, त्याला होणार पट्ट ओपन, काय कमाल आहे। आणि मी तुम्हाला मग तुम्ही कोणीच माझ्याकडे संशयानं बघितलं आम्ही ओबीसी आहेत,
आम्ही पुरायासेत बोलणारे लोक आहेत, आम्ही काय भुजबळ आहेत काय कोणीकडे बोलायला? माझा प्रश्न आहे, ओबीसी कसं एकच मिनिटात सांगतो, आम्हाला सगळ्याला मराठीच्या लोकांना बोलता येत नाही आमचा प्रॉब्लेम आहे. मी आयुष्यभर महाराष्ट्रात हजारो वक्ते तयार केलेला कार्यकर्ता आहे, बोलता आलं पाहिजे. बोलत नाही आमचा प्रॉब्लेम आहे. माझा एक प्रश्न आहे, या महाराष्ट्रामध्ये भारत एससीला किती टक्के आरक्षण आहे? माहीतच नाही. 11% म्हणा, किती टक्के? मनोज जरांगे पाटील आरक्षण समजून सांगायला आले, गप्प हाणायला नाही आले. फटाफटा बोलता आलं पाहिजे, पत्रकारांनी विचारलं कशाला आलते, नाही नाही कुणीतरी जरांगे पाटील आलते, उग आपला आलतो, आता कायच करावं ह्याला. एससीला किती टक्के आरक्षण? 13% म्हणा, किती टक्के? एसटीला 60% आरक्षण. एसटीला किती टक्के आरक्षण? किती टक्के बोला ना? 7. पुढं मराठ्याला माहीत पाहिजे, एसटीला 13% आरक्षण, 100% आरक्षण, 100% समाज. 13% समाज आहे, 13% आरक्षण, नो प्रॉब्लेम. एसटीला 100% आरक्षण, 60% समाज आहे, 60% आरक्षण, नो प्रॉब्लेम. माझा प्रश्न आहे आता पुढचा आहे, ओबीसीला किती टक्के आरक्षण आहे सगळं मिळून सांगतो. अ ब क ड एस बी सी सगळं मिळून 32% आरक्षण आहे. किती टक्के बोला ना? किती टक्के? 32. आणि मराठ्याला हे माहीत पाहिजे, ओबीसीला समाजाच्या 50% आरक्षण आहे. ओबीसीला किती टक्के आरक्षण? समाजाच्या 50% आरक्षण. 32% आरक्षण आहे, याचा अर्थ ओबीसी किती टक्के झाला? डबल करा, डबल किती झाला? 64. 32% ओबीसी, याचा अर्थ ओबीसी 64% आहेत. एससी आणि एसटी 20%, 64 आणि 20 किती झालं बोला ना? 84. मुसलमान 12%, 84 आणि 12 बोला ना? 96. किती टक्के राहिले मराठी कुठे? महाराष्ट्र 96% समाज आला. मराठी कुठे? 4% ब्राह्मण ख्रिश्चन काय ते सगळे, त्यात मराठी 4%. अरे या महाराष्ट्रातले टोटल मराठी जर एकत्र आले आणि सावधान विश्राम केलं तर पाकिस्तान भीषित पडेल एवढी मराठीची ताकद आहे. कुठे आहेत मराठे? नीट समजून घ्या. 75 वर्ष झालं मराठे या 64% आहेत. म्हणून आम्ही ओबीसी आहोत, म्हणून आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे. मनोज जरांगे पाटलाची मागणी आहे, नीट समजून घ्या. आम्ही आरक्षण मागित नाहीयेत, आम्ही ओबीसी प्रमाणपत्र मागतोय, पुरावे मागतात. 1967 पूर्वीचे पुरावे कुठून द्यायचे? अरे आम्ही शाळेतच जात नव्हतो, मी तर गावगाव विचारतो, इथे किती जण मराठ्याचा 5 ग्रॅज्युएट आहे, हातवारी करा. कोणीच नाही. आम्ही शिकतच नव्हतो शाळेचा, शाळाच नव्हत्या. टोटल खानदानात माकडाचा माणूस झाल्यावर मी पहिला ग्रॅज्युएट आहे. माझा बाप 4th पास, माझा बाप घावटी बालवाडी, आणि माझा 5 शिक्षणाशी कनेक्शन कट. कुठून द्यायचा पुरावा? आणि तुम्हाला गम्म सांगतो, कागदपत्री घोटाळे एवढे, माझा बाप पासपोर्ट काढताना मला सिद्ध करावं लागला माझाच बाप आहे म्हणून. 2000 झालो 2 महिने मी का तर मास्तराने काही बी लिहून ठेवलं. आम्ही कधी TC बघितली का? माझं नाव सांगतो, प्रदीप काकासाहेब सोळुंके. माझ्या बापाचं कागदपत्री नाव काकासाहेब साळुंके. माझ्या मोठ्या भावाचं नाव मधुकर सोळंके. आणि माझं नाव प्रदीप सोळुंके. एकाला काना नाही, एकाला उकार नाही, एकाला दोन्ही बी. आता मला सांगा, काकासाहेब साळुंके, मधुकर सोळंके, प्रदीप सोळुंके तिघ जर एकत्र आले तर तुम्ही आम्हाला बाप भाऊ म्हणताय का? सख्खा बाप सिद्ध करू लागला माझा बाप आहे म्हणून. आणि एक वटाळे कुणी गेले? शाळेतल्या मास्तरांनी काही लिहिलेलं. माझी हा जुडे विनंती आहे, उद्या तुमच्या शाळेत जाऊन पोराचे कागदपत्र तपासून घ्या, टाळ्या वाजवून ठराव मंजूर. हे घोटाळे होते तुमच्या पोराचे 2000 वरून पोरग. आणि आमच्या घरात अजूनही फाईल नाही. प्रत्येकाच्या घरात फाईल असलीच पाहिजे.
कोणाकोणाच्या घरात फाईल आहे सांगा बरं हातवारी करून. एक दोन तीन चार पाच, इकडं काही नाही, इकडं दोन चार. बाकीच्याने काय शपथ घेतल्या का फाईल करायची नाही. आज एक ठराव मंजूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीनं मनोज जरांगे पाटलाच्या सभेत प्रत्येक मराठ्याच्या घरात आजपासून फाईल असणार. टाळ्या वाजवून ठराव मंजूर. 7-12-8 पोराचा टी सी, काही कर्ज घेतलं, कर्ज दिलं, कचा कच कागद लावाना, काय वजू व्हायले का तुम्हाला? 50 रुपयाची फाईल आणू शकत नाही का? आज जर आम्ही फाईल केली नाही तर भविष्यातली पिढी आम्हाला जोड्यानं हल्ल्याशिवाय राहणार नाही. पण माझी विनंती आहे, मनोज जरांगे पाटलांनी प्रमाणपत्र मागितले, महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्याच्या संघटना 75 वर्षे मराठा संघटनावर कार्य करतायत, अनेक जेलमध्ये गेले, अनेक बर्बाद झाले, अनेकावर केस झाल्या, त्या सगळ्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे एकदा. पण आम्ही सगळे सरकारला म्हणत होतो, आम्हाला समिती नेमा, सत्यशोधन समिती, पुरावे मिळवा. पण सरकार सत्यशोधन समिती स्थापित नव्हतं. मनोज जरांगे पाटलाच्या आग्रहानं उपोषणानं न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली. आज लाखो पुरावे सापडले मराठा कुणबी आहेत म्हणून. कुणामुळं बोला, कुणामुळं? कुणामुळं? मनोज जरांगे पाटलामुळं लाखो पुरावे. आणि मनोज जरांगे पाटलांनी अशी खोटी हाणली, एक पुरावा सापडला त्याच्या रक्ताचे सगळे लोक ओबीसी, सगळे कुणबी. उदाहरण देतो मी, माझ्या पंचाचं नाव आहे सुंदरराव सोळुंके. त्यांच्या लग्नामध्ये नवरा नवरीनं जोडीनं आशीर्वाद घेतला समाजाचा, सगळ्यांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. माझ्या आजानं त्याच्या पुढं मजर हाणली, 9 पोर, खो खोची टीमच, आणि 2 पोरी, अख्खी क्रिकेटची टीम, 3 लाकडं 11 माकड. माझा एक प्रश्न, मला 36 चुलते आहेत, चुला भाऊन पुतणे अजून मोजले नाहीत. माझ्या एक्या आज्याची या समितीला कुणबी म्हणून पुरावा सापडला तर 9 पैकी उरलेले माझे 8 आजोबा कुणबी आहेत का नाहीत? उत्तर द्या, आहेत का नाहीत? एक आहे म्हणजे सगळे असणार. माझे 36 चुलते कुणबी आहेत का नाहीत? माझ्या आत्या, त्यांच्या नवरा, त्यांचे लेकर, त्यांचे सासरे, सासऱ्या सासरे, टोटल रिंगण. महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणार, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. आता पुरावे सापडले, प्रमाणपत्र घ्यायला लागलेत. पुरावा सापडला, तुमच्या विद्यार्थ्याची फीस माफ, शिष्यवृत्ती, नोकरीत आरक्षण, वय वाढून मिळणार. हे कशामुळं? मनोज जरांगे पाटलामुळं. आज मनोज जरांगे पाटलांना लोकांना डोक्यावर का घेतलंय, का नेता मानतायत? त्याचं नंबर एक कारण, मनोज जरांगे पाटलांच्या अगोदर 58 मोर्चे महाराष्ट्रात निघाले, अत्यंत शांतप्रिय मोर्चे निघाले. जगात मराठ्याची नोंद झाली, जगातला सर्वात शिस्तप्रिय समाज कोण आहे तर मराठा समाज आहे, ही नोंद जगात झाली. पण कुणीही नेता मराठा समाजाला मिळत नव्हता. एखाद्याला नेता करावं तर त्याच्या मागे ईडी लागलीच सांभायचं, दुसऱ्याला नेता करावं तर त्याच्या मागे शिडी लागलीच सांभायचं, तिसऱ्याला नेता करावं तर इन्कम टॅक्सची धाड पडलीच समजायचं, पाचव्याला नेता करावं की त्याला आमदार केलं की तो गायब, सहाव्याला नेता केला की ते मंत्री केला की गायब, कायला खोके दिले की तो गायब. मनोज जरांगे पाटलावर ईडीची धाड पडू शकत नाही, कारण मनोज जरांगे पाटलाचं बँकेत खातच नाही. मनोज जरांगे पाटलाच्या घरावर सिमेंटचे पत्रे आहेत, तेच सांगते ते भांगारमध्ये विकता येत नाही. आणि या महाराष्ट्राला माहीत झालं की मनोज जरांगे पाटील मॅनेज होऊ शकत नाही, म्हणून महाराष्ट्रातली जनता गावागावामध्ये स्वागत करते. मनोज जरांगे पाटील आयुष्यात कधी मॅनेज झाले नाही. काय त्याला ॲम्ब्युलन्स आली, हिला जायचंय कुठं बघा बरं, ॲम्ब्युलन्स आली बघा, जरा रस्ता द्यावा लागेल बघा प्लीज, आयोजक संयोजक बघा काय चालली का, रस्ता द्या त्यांना.
कुणी उठू नका बाकी एक मिनटात रस्ता झाला पाहिजे। माझी विनंती तिथे कोण आयोजक संयोजक आपले बांधव उभे सोडा रस्ता सोडा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा। पंचायत समितीतून गाडी घाला एकूण आयोजकाचं आव्हान आहे पंचायत समितीतून गाडी जाऊ द्या। गेली गेली ओके बसा सर्वजण। बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोलणार आहे का अरे एपुढे भक्ती भक्ती शिवाजी जायगुडे अत्यंत डेअरिंग न स्टेजवर आली तिच्यासाठी टाळ्या वाजव एकदा जरा। आम्ही तर काय रोजच बोलतो अशी लेकरं बोलली पाहिजे तिला बोलण्याची इच्छा आहे मग आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरामध्ये तिला बोलण्याची संधी देऊया। धन्यवाद। माझे नाव भक्ती शिवाजी जायगुडे मी आज काही दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्तने ऐकावी अशी माझी नम्र विनंती। बाप आमचा वाघ होता वाघीण आमची आई होती आणि आज जिच्यामुळे मी इथे उभी आहे ती आमची आई जिजाई होती। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। हा मराठा समाज आज स्वतःच्या हक्कासाठी आज रस्त्यावर उतरलाय का? आरक्षण नाही म्हणून आम्ही काय पाप केलंय? तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही आम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढतोय ना। आज 15 वर्ष झाले ओबीसी समाजाला आरक्षण आहे आमच्या समाजाने काय पाप केलंय? तुम्ही आमच्या समाजाला आरक्षण देत नाही। आम्ही मराठा जन्म घेतलाय काही पाप केलाय की गुन्हा केलाय तर आम्ही मराठा जन्म घेतलाय याचा आम्हाला अभिमान आहे। हा शांतता सुरू असलेला आंदोलन तुम्ही येऊन लाठीचार्ज करता काय? हो का लाठीचार्ज करता? आम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढतोय आम्ही कोणत्या समाजाच्या विरोधात नाही आम्ही स्वतःच्या हक्काचं आरक्षण मागतोय। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते। एक मराठा जय जिजाऊ। अरे आगमन झालंय का? ओके बोला एक मराठा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। कोण आहे आयोजक? हा येत आहे दोन मिनिटात कुणी मध्ये आरे उभा राहत बाजूला सरकतीने एका मिनिटात काही नाही आल्यानंतर अभिवादन डायरेक्ट सत्कार आणि डायरेक्ट भाषण सुरू होणार आहे कुणाही तुमचा वेळ घेतला जाणार नाहीये। ऑलरेडी आमचा दिवसभराचा कार्यक्रम टाईट आहे। हॅलो एक मराठा एक मराठा। आरक्षण आमच्या हक्काचं। शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की। मनोज दादा तुम आगे बढ़ाओ। मराठा संघर्ष पणाचे भरती पाणी मातीच्या दागरी हिमथणीच्या तट्टनाया हिमथणीच्या तट्टनाया यमुनेचे पाणी माझा। जय महाराष्ट्र माझा मराठा संघर्ष योद्धा मनोजी झरंगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। जोरदार टाळ्याचा गजर करा।
या ठिकाणी सेवाशिनींना विनंती करतो तुम्ही या ठिकाणी पंचायती होऊन त्यांना औक्षण करावं. तर महिला भगिनी या ठिकाणी औक्षण करत आहे. आमच्या महिला भगिनी डॉक्टर मनीषाताई भाऊसाहेब वाघ, डॉक्टर सौ वैशलताई घुले, ऍडव्होकेट सोनल पाटील वाकुरे, सुशीलताई लोखंडे आणि सविताई निपुंगे या महिला भगिनी या ठिकाणी मनोजी सारंगे पाटलाचं औक्षण करतील पंचरथी ओवळून. हॅलो, जरांगे पाटील तुम्हारे बड़े कोण बोलतो जाणार नाही. आवाज कमीचे कमीचे आवाज लाट उसळले पाहिजे. जय भारी जय भारी छत्रपती शिवाजी महाराज की मराठा संघर्ष होता. जरांगे पाटील तुम्हारे बड़े जरंगे पाटील तुम्हारे बड़े. जरंगे पाटलाच आगमन या ठिकाणी झालेलं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर. जय भाई छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आराध्य दैवत, संपूर्ण हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून या ठिकाणी जरंगे पाटील महाराजांना अभिवादन करतील, मानाचा मुजरा करतील. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज 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 गणपती गजपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. जय छत्रपती शिवाजी महाराज की. हॅलो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. समस्त मराठा बांधवांतर्फे जरंगे पाटील यांचा सत्कार होत आहे. हॅलो जय शिवराय. एक मराठा एक मराठा एक मराठा. नेवासा तालुका सकल समाज सकल मराठा समाजा संयोजन समितीच्या वतीने सर्व या ठिकाणी आयोजकांनी गर्दी करायची नाही. आपले जे मावळे ते जरंगे पाटलांच्या या ठिकाणी पुष्पहार घालून सन्मान करत आहे. तालुका नेवासा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं सन्माननीय जरंगे पाटील यांना एक मराठा कोटी मराठा असं जे तैलचित्र आपल्या नेवाशामधील बंधूंनी तयार केलेलं आहे ते देऊन आणि जरंगे पाटलांचा आयोजक समिती सत्कार करून आपल्या नेवाशा तालुक्यामध्ये त्यांचं भव्य असं स्वागत करत आहे. कृपया आयोजक कमिटीला विनंती आहे की त्यांनी जरंगे पाटील यांचा एक मराठा कोटी मराठा हे तैलचित्र देऊन सत्कार करावा. सकल मराठा समाजाच्या वतीनं माननीय जरंगे पाटील यांचं नेवासा या पुण्यभूमीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सर्व मराठ्यांना विनंती आहे की माननीय जरंगे पाटील यांनी एक मराठा कोटी मराठा या गोष्टीची घोषणा केली आहे. तर एक मराठा एक मराठा कोटी मराठा या गोष्टीने त्यांचं स्वागत करूया. एक मराठा एक मराठा. धन्यवाद सगळ्या आयोजकांनी. स्टेजच्या खाली जायचंय. कृपया सर्वांना विनंती आहे स्टेजच्या खाली या. स्टेजच्या खाली या सर्वांनी. स्टेजच्या खाली चला. सर्वांचं स्वागत. चला सर्वांनी स्टेजच्या खाली चला. चला स्टेजच्या खाली चला. मी सांगतो. चला स्टेजच्या खाली चला प्लीज. सर्वांना विनंती आहे स्टेजच्या खाली या. समोर बसा. चला चला खाली चला. आता
सगळे या ठिकाणी जरंगे पाटलांचं आपण माऊलीचं मूर्तिमंत रूप असलेला पैस खाम भेट दिलेला आहे. त्यांचं स्वागत या ठिकाणी पैस खाम देऊन केलं आहे. आपण खाली उतरावं बाकीच्यांनी आणि या ठिकाणी सगळा खाली चला चला. अधिक वेळ न घालता सर्व सकल समाज मराठा बांधव न्यावास तालुक्याच्या वतीने या ठिकाणी भाऊसाहेब पाटील वाघ यांना विनंती करतो त्यांनी प्रास्ताविक करावं. या ठिकाणी आज नेवासा नगरीमध्ये ज्ञानेश्वराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नगरीमध्ये मराठा आरक्षण योद्धा माननीय मनोजदादा जरांगे आज ह्या आपल्या शहरामध्ये आलेले आहेत. तरी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आज ते गावोगावी फिरतायत, महाराष्ट्राचा दौरा करतात. साहेब ज्यावेळेस आपण उपोषणाला बसला आपले आज चार दिवस उलटून गेल्यानंतर आम्ही तीन लोक याच ठिकाणी प्रारंभिक उपोषणाला बसलो. फक्त पाण्यावर होतो आणि आपलं उपोषण सुटल्यानंतर आम्ही उपोषण सोडलं. साहेब आपण जे लढताय आम नगर ओबीसी आपल्याला पाठिंबा आहे, माळी समाजाचा आहे, धनगर सगळ्या समाजाचा पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे. त्याचं आम्ही तुम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे आणि म्हणून आपला वेळ न घेता पुढे आपल्याला दौरे आहेत, कार्यक्रम आहे म्हणून आपलं या ज्ञानेश्वराच्या पदस्पर्शन पुण्य झाल्या नगरीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. टाळ्याच्या गजरात स्वागत करा. एक मराठा, एक मराठा, मराठा झाला तू मागे बडो आणि आरक्षण आमच्या हक्काच, आरक्षण आमच्या हक्काच. यानंतर अधिक वेळ न घेता मराठा भूषण मराठा संघर्ष होता मनोज जरंगे पाटील तुम्ही बडो. मी मनोज जरंगे पाटलाला विनंती करतो. संत ज्ञानेश्वराच्या पावन भूमीत आपलं लाख लाख स्वागत आहे आणि आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं ही विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मराठा घेतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय नेवासा आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादस्पर्शानं पवित्र झालेल्या या भूमीला वंदन करून मराठा आरक्षणासाठी एकवटलेला या नेवासामधील बांधवानं आणि परिसरानं ही लढाई ताकदीनं लावून धरले त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि आभार. आपल्याला ही लढाई आता अशीच लावून धरायची. 24 तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी निघणार आहे. ही लढाई खूप वर्षापासून होईल. ही लढाई अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब आलं की इकडे बी ज्या गावात जाईन तिथं येतच अण्णासाहेब जावळे पाटलांपासून विनायक मेटे साहेबांपर्यंत आणि देविदासजी वडजे पाटलांपासून 42 बांधवांना आणि आता जवळपास 50 ते 60 बांधवांना आपल्या बलिदान दिले. मायबाप मराठ्यांना हे बलिदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आता थांबायचं नाही. जवळपास ही लढाई आता मराठ्यांना जिंकतच आणली.
85% मराठ्यांनी ही लढाई जिंकली। 70 वर्षापासून लपून ठेवलेले पुरावे हे आता बाहेर निघाले। 32 लाख नोंदी मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेले सापडल्या। मग मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही, हा आपला आता मूळ प्रश्न आहे। मराठा आरक्षणासाठी अनेक वर्ष मराठा समाज झुंजला। मराठा समाज मिळेल त्या वाहनानं त्यावेळेस कार्यक्रमाला जात होता, परंतु लढाई यशस्वी व्हावी हे प्रत्येक मराठ्यांचं स्वप्न होतं। आरक्षणाची लढाई विजयाच्या जवळ यायची आणि काय होत होतं माहीत नाही, परंतु विजय जवळ आला की राजकीय मंडळींना रचलेलं षड्यंत्र त्यात पुन्हा फसकत व्हायची। लढाई कुठंच कमजोर नव्हती, सगळ्या लढाई ताकदीनं लढल्या, परंतु षड्यंत्र करून ती लढाई यशस्वी होऊ देत नव्हती। पण हा उठाव एवढा मोठा झाला की कानाकोपऱ्यातला मराठा समाज करोडच्या संख्येने एकत्र आला आणि मराठा समाजाचा आता आरक्षणाचा विषय न्यायाच्या प्रक्रियेत। मराठ्यांच्या नशिबानं आत्ता कळालं, 7 डिसेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत अधिवेशन, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालं की अधिवेशन हे 29 तारखेपर्यंत आणखीन पुढे घेतलं। मग 24 तारखेला मराठ्यांचा आरक्षणाचा विषय, बहुतेक मराठ्यांच्या आरक्षणासाठीची तारीख पुढे घेतली असावी, यात सुद्धा एक आनंदाचीच बातमी। आज या नेवाशा शहरात आणि परिसरातील ताकदीनं जमलेल्या माझ्या भाव मायबाप मराठ्यांना विनंती एक अशीच, एकजूट ठेवा। मराठ्यांचा आरक्षणाचा विजयाचा क्षण जवळ आलाय, आता गाफील नका राहू, अशी संधी पुन्हा मराठ्याला नाही येणार। कारण आपल्या इथल्या घराघरातल्या लेकरांचं कल्याण याच्यात, आपले पोरं मोठे व्हावेत म्हणून आपण सगळ्यांना जे स्वप्न बघितलं ते स्वप्न आता आपल्या लेकरांचं साकार होणार आहे। ही लढाई गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून आहे। प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे, आजोबालाही वाटतं माझ्या नातवाला मिळालं पाहिजे, भावाला वाटतं माझ्या बहिणीला मिळालं पाहिजे, बहिणीला वाटतं माझ्या भावाला मिळालं पाहिजे। कारण यामुळं मराठा समाजाचे खूप या आरक्षणापायी हाल झाले। श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठ्यांपर्यंत या आरक्षणाच्या झळा सगळ्यालाच बसल्या। जर हेच नोंदी सापडलेलं आरक्षण 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर आमचे हे IPS IAS अधिकारी राहिले असते। जाणून बुजून दिलं नाही आणि आमच्या माणसाचं वरिष्ठ पोस्टिंग मिळण्याऐवजी साध्या साध्या पोस्टवर त्याला समाधान मानावं लागलं। आज आमचा नोकरीतला टक्का कमी झाला, याचं हे कारण मराठा आरक्षण। बाकीच्यांना आरक्षण दिलं, मराठ्यांनी कुठे विरोध केला नाही, परंतु मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणलं की विरोध सुरू झाला। ज्यांना मोठं केलं तेच मराठा आरक्षणाला विरोध करायला लागले। पण मराठ्यांनी 2 गोष्टी या देशात चांगल्या केल्या। पहिली गोष्ट, आपल्याला प्रत्येक जण नाव ठेवायचा, मराठे खेकड्यासारखे एक होत नाही, मराठ्यांनी ते मोडून काढलं आणि करोडोनं मराठे एकत्र आले। अपमानकारक शब्द वापरले जायचे, मराठा खेकड्यासारखा आहे, मराठा आता मुर्दार झालाय, मराठा आता एक येत नाही, मराठ्यांची धार कमी झाली। मराठ्यांनी अशी लाट आणली की त्या लाटेत कोणालाच काय सुचाना, हे मराठे एक झालेच कसे। ही लाट आता कोणाला थांबत नाही,
याचबरोबर दुसरं काम झालं, आरक्षण असलेले मराठी आणि आरक्षण नसलेले मराठी हे सुद्धा एकत्र झाले, ही एक मोठी आनंदाची बातमी. कारण प्रत्येकाच्या लक्षात आलं इतर कोणाच्या तरी लेकराचा प्रश्न आहे, हीच योग्य वेळ आहे जातीसाठी आता एकत्र येऊन लढायची. म्हणून विदर्भासह खानदेशमधील रात्री पण आणि याच्या अगोदर पण एक महिन्यापूर्वी प्रचंड संख्येनं लोक आले होते की आपण विदर्भाकडे आणि खानदेशकडे सुद्धा यावं. मराठा समाजाचं आता लक्षात आलं, टोळ्या निर्माण करून चारही बाजूंना मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. आता आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आणि नसलेल्या मराठ्यांनी सुद्धा एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे आणि मराठे सगळ्याचे सगळे एकजूट व्हायला लागले. आपली झूट नाही फुटत कुणालाच आता का फुटत? एक जणांनी तर आमच्या तिकडं जाऊन एकजूट केली. ऐ टकोऱ्या टाकशी बरं का माया, आमच्या तिकडं जाऊन एकजूट केली. मुंबई पण जोस्तर चार जण फुटले त्याच्यातले. ते म्हणले याचा आमचा काही संबंध नाही बाबा, आजपासून जरी याचे हॉस्पिटल दिसलं मग बोला. ते म्हणतं कोणाला नांदी नादी तन घेऊन जातो कुठे बी आणि बरळलं तो कसं बी मग लोक कसं काम करत. आपण नाव नाही घेत बा कोणाच, लायकी असल्याच्या माणसाचंच नाव घेतो आपण. ज्याचे लायकीच नाही त्याचं काय नाव घ्यायचं? सगळ्या दुनियाचं खातो तरी म्हण तुम्हाला कमी पडलं. या नेवासा शहरात माझी सरकारला विनंती आहे, सरकारने या नेवासाच्या पवित्र नगरीतून केलेल्या आव्हानाला आणि या विनंतीला गांभीर्यानं घ्यावं. त्याने आता कालपासून आणि आज सकाळी येवल्यामध्ये काय बोर्ड फाडायचे लोकांना त्याच्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्याच्या कार्यकर्त्यांना आज सकाळी येवल्यामध्ये बोर्ड फाडलेत अशी आम्हाला माहिती मिळाली, तिची खात्री करा. विशेष करून अजितदादा पवारांना सांगतो, त्याला समज द्या आम्हाला त्याच्या विरोधात बोलायला पुन्हा लावू नका. ते जर रोखला नाही तर नाहीला जाणं आम्हाला सुद्धा शांतीचा मार्ग मग सोडावा लागेल. पुन्हा आमच्या नावानं खडे फोडायचे नाही. मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा सांगतो, शिंदे साहेब याच्यात बारकाईने लक्ष घालायला जातीय दंगली घडवायच्या. आम्ही शांततेचं आव्हान मराठ्यांना करतोय. याने जर कार्यकर्त्याच्या माध्यमातून बोर्ड फाडायला लावले तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल. तुम्ही याला वेळीच रोखा. आम्ही मराठे शांत झालोत तुमच्या शब्दावर. तुम्ही सांगितलं होतं की डिसेंबर पर्यंत वेळ द्या. आम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देतो. आम्ही तुमच्या शब्दाला मान देऊन या मराठा समाजाने तुमच्या शब्दाचा मान सन्मान केलाय. आम्हाला विनाकारण उचकळू नका. आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जड जाईल. आम्ही आम्हाला उपोषण मागे घेतलं, त्याचबरोबर गाव बंदीला सुद्धा स्थगिती दिली तुमच्या शब्दावर. याला सांगा चिल्लर चाळे करू नको.
सरकारला याच्यामुळे जड जाऊ शकतो. सरकारने सांगितलेला आम्ही गांभीर्याने घ्या. याच्यामध्ये सरकारला त्रास होईल. याने पहिल्यापासून असंच केलंय. याने पिक्चर मध्ये काम करताना हे याच प्रकारचं केलंय. याने भाजपाला विकताना हे असंच केलं. याने सरकारमध्ये सुद्धा असंच केलं आणि पक्षाच्या बाबत सुद्धा असंच केलंय. हे ज्या पक्षात जाईल त्या पक्षाचे हा वाट लावते. मराठ्यांचे वाट लावायला निघाला आतर मराठ्यांची गाठ आहे एवढं त्याने लक्षात घ्यावं. आमचे बोल फांदे आम्हाला काय होणार नाही. पण तुमचं सरकार पूर्ण डॅमेज होईल याची तुम्ही खबरदारी घ्या. कारण आम्ही तुमच्यामुळे शांत बसलो. आम्हाला आवाज पुन्हा उठवायला लावू नका. याला 2-3 दिवसात शांत करा नाहीतर मराठे शांत करायला समर्थ आहेत. सरकारच्या सगळ्याच्या या बहुतेक फडणवीस साहेबांकडं त्यांनी आणला समज द्यावी. नसता मराठे तुमच्या सुद्धा चाव्या काढून घेतील. आम्हाला नाईलाज. आम्ही तुमच्या शब्दा खातर शांत झालोत. आमच्या लेकरा बाळांचं वाटतं आणि आमच्या डोळ्या व्यक्त बघू शकत नाही. आमच्या लेकराला 70 वर्षानंतर हा आरक्षणाचा घास आलाय. आम्हाला आमच्या लेकराला आयुष्याची भाकरी देऊ द्या. आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करू नका. याची नियत पूर्ण फिरली. हे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं स्वप्न बघतोय. मराठ्यांना या न्यायाच्या नगरीतून आव्हान आहे. माझ्या मराठ्यांनो अशी संधी आपल्याला पुन्हा येणार नाही. शांत राहा. एकदा आपल्या पदरात आरक्षण पडू द्या मग याचा गड बघू हे कुठपर्यंत पळतोय. त्याने बोर्ड फाडले तरी शांत राहा. त्याला काय करायचं ते करूया. मी कधीही अपमान सहन करत नाही. पण या मराठ्यांच्या लेकरासाठी मी सुद्धा अपमान पचवलाय. त्याने अंबडमध्ये येऊन खूप काही तो तिथं बरळून गेलाय. इतका जर तो मी शब्दात गुंतलो नसतो आणि आरक्षण जर जवळ आला असत नसतं इतक्या जवळ आलेलं पण मी काय त्याची खैर केली नसती असा टप्प्यात वाजवेला असताना. पण मला ना विला जण आता ते अपमान पचवायची वेळ आली. कारण मला माहिती आता जर संयम धरला नाही तर हे आरक्षणाचा विषय जवळ आलाय. ही विजयाचा क्षण जवळ आलाय आणि त्यांना मात्र एवढंच पाहिजे मराठ्यांना उचकायचं आणि यांचं लक्ष आरक्षणापासून विचलित करायचं. आणि मायबाप मराठ्यांनो तेवढंच होऊ द्यायचं नाही. आपल्या समोर जरी बोर्ड फाडला तरी फक्त व्हिडिओ काढून ठेवा. आरक्षण संपल्यावर येऊन आपण एकच गल्ली घेत. त्याच्यात किती खुमखुमी एकदा बघायचीच आपल्याला बी.
मी गप्प बसलो की बरं होतंय. मी आज सुरू केलं की ते गप्प बसत. मला आधी म्हणला मला एकट्यालाच बोलायला लागले, मला एकट्याच्याच मागा लागले. किती जण आरक्षणावर बोलत होते त्याला कोणीच बोला ना. म्हणलं जाऊ द्या एवढे बार आता जाऊन ते मथर म्हणून झालेले. गप्प बसलो की नाही 20-22 दिवस. मग मेहनत लाग काही गरज आहे की मिले शान आहे का. मग तबक ते आंबडला गेला तिथं टोकरीला त्याने जाऊन घेणं देणं खरं बोलवतो. पण तो माणूस तेवढा आवडत त्याचा आपल्याला. मी म्हणलं वा गोरगरिबाचा पैसा खाल्ला त्यांचा तळतळाट तुला लागला आणि तू जेलमध्ये गेला आणि बेसन भाकरी खाल्ली. तो म्हणतो कांदे मिळत आहेत मग खाय कोणी भर. काय झालं तिकडं या माणसाच्या लक्षात आलंय मराठे आरक्षणात आले. मग आता पर्याय काय? जातीय दंगली घडवायच्या हे स्वप्न ते बघवायला लागलाय. मायबापा हो मी तुमच्या शब्दाच्या पुढे आत्तापर्यंत गेलो नाही. मी माझा प्रामाणिकपणा या समाजासमोर सिद्ध केलाय. ज्या समाजाला मादाप मानला त्या समाजाशी मी गद्दारी केली नाही आणि करणार सुद्धा नाही. फक्त मला तुमच्याकडून शब्द पाहिजे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं आरक्षण मिळेपर्यंत फक्त शांत राहा आणि शांततेत आंदोलन करा. जाप उघड आंदोलन करू नका. बाकीचं आपण बघून घेऊ. बाकीचं लय सोपं आहे. त्याचे बी बोर्ड आहेतच ना नंतर. मग भाऊ उगच नादी लागायला लागला तुला आता काय सांगावं. याने जर बांधा टोकरीले ना हे दोन दोन वर्ष बोलत नाहीत असे मराठे कलाकार आहे ते. तू यांच्या नादी लागायला लागला. शांत राहा. फक्त आरक्षण मिळूस तर फक्त आरक्षण मिळूस तर शांत राहा. जसे आता मध्ये आसामला राहायला गेले ते सगळे. थांब मग तू बी आता. याडा पटाच्या नादी कशाला लागतो. आम्ही तुला वाटलं लय शहाणे आहेत. मला म्हण तू 5वी शिकलेले हे काही बोलत आहे. ते म्हणतात त्याला आरक्षणाचा अभ्यास नाही. अभ्यास करा आणखी नसून देन मला. पण तुमच्या पात्रा सगळ्या मोडून काढ्या नाही खोटा तयार करून ठेवला का नाही. तो अभ्यासाचा काय उपयोग रे. जेलमध्ये जाऊन आला काय उपयोग त्या अभ्यासाचा. आणि बिगार अभ्यासवले बरे होईन त्या अपेक्षा. कशातच गठाणार सरकार सुद्धा परेशानी. आयला ते म्हणते येडपटे कशातच गठाण आहे. कारण त्यांची परेशानी आहे सध्या. ते म्हणतात कसं काय घटत. ते म्हणते मला 5वी शिकलेले सरकारने 3 दिवस घातले व माझ्या शिक्षणात. किती शिकलेले बघण्यात. ते म्हणले इतकं उत्तर देतो हे याचा अर्थ हे लय शिकलेले. 3 दिवस परेशान. आणि त्यांना मी भाषा बी कळत नाही मराठवाड्याची भाषा. मी काही काही शब्द कळत आहेत काही काही कळत नाहीत. नाही कळाले का त्या अधिकाऱ्याला विचारते त्याचा अर्थ काय होतो रे. त्या अधिकाऱ्याला नाही कळत ते मला फोन करतोय याचा अर्थ काय होतो. म्हणलं मला नाही माहित जाऊन तिकडं. हे कलाकार आहेत आपण कमी कलाकार नाहीत. यांनी आपल्याला 70 वर्ष काही कळून दिलं नाही आरक्षण आहे म्हणून कळून दिलं का. आता नोंदी सापडल्यावर तर खरं मानावं लागेल का नाही. समजा यांनी अशा शहरात माझी 2 गुंठे जागा आहे समजा बरं का. नाही लावताना माझ्या मग लफडं गाई. आणि मला माहीतच नाही ती कुठे. आणि नेवासल्या लोकांना माहीत नाही याची कुडशी घेऊन. नुसतंच म्हणत होतो आरक्षण आहे किंवा जागा आहे जागा आहे. पण आता मला 7-12 सापडला. जरी तुम्ही दादागिरीनं ती बळकिली असली तुमचं मनुष्यबळ जास्त असलं म्हणून तुम्ही बळकिली किंवा तुमच्या आता सत्ता आहे म्हणून तुम्ही बळकिली. पण 7-12 मिळाल्यावर तुम्ही माझी जागा देणार का नाही. आणि तरी तो म्हणतो आत येऊ नका आणि बाहेर जाऊ नका. वरच कोणचं घेतो रे. आत येऊ नको बाहेर येऊ नको तिथंच येत आम्ही. तोच लय दिवस खाल्लं जरा बाहेर हो थोडा खातो का वर.
त्याला एकट्या लाख पूर्ण त्याचं एक घर नाही आमच्या गावात, तरी 31% आरक्षण खातो खातो किती खायचे हवस त्याचे संपना परत मला म्हणते मला माया मागा लागली मला लय बोलत आहेत काही गरज होती वाटा जायची आता चाललं होतं मी शांततेत राज्य सगळं सरकारनं सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांचं स्टेटमेंट सगळं शांत झालं आता राज्य छगन भुजबळ कशाला बोलले आयला मी पाहिजे चुकून नाव घेतलं बा आज त्याचं नाव घेणं माझी गंगात 100 बार आंघोळ करणं नाही मी आणितच ना तोंडर पण आलं ते कारण ज्या माणसाला का घेत नाही त्यांच्या विचाराला फक्त आपला विरोध होता इथून पाठीमागे वैचारिक मतभेद असले पाहिजेत आणि तेच होते आपला विरोध व्यक्ती म्हणून त्यांना नव्हता त्यांच्या विचाराला आपला विरोध होता पण आता व्यक्ती म्हणून सुद्धा त्या माणसाला आपला विरोध आहे कारण ज्या घटनेच्या पदावर बसलाय कायद्याच्या पदावर त्यांनीच कायदा पायदळी तुळवायला सुरुवात केली म्हणून तो माणूस त्या लायकीचा सुद्धा आता राहिला नाही त्यांच्याकडे पालकत्व या राज्याचं त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये याचं भान ठेवलं पाहिजे आता राज्य शांत झालं होतं पुन्हा वातावरण दूषित करण्याचा डाव यांनी आखला मी रात्रंदिवस एक केली आणि मराठा समाजाला आव्हान करतोय शांत राहा हे शासन आणि प्रशासनाचं काम आहे राज्यात शांतता राहिली पाहिजे या सरकारचं काम आपण मराठे स्वतः पुढे होऊन करायला लागलो या राज्यात शांतता राहू द्या हे काम आपण करायलो आणि तो 2 दिवसाला बिघडितोय एक तो वय झालंय त्याला काही सुचाना बरळायला लागलंय कुंकडे बी खाल्लेलं पचाना त्याला काहीच व्हायना त्या ताना ताना ते बऱ्याच जात वाटत पचाना म्हणून तिकडेच बरळत परत बोललं गे त्याला लय वाईट वाटत तो आरक्षण फक्त एकदा मिळून दे मग दाखवतो तुम्हाला हा तुम्ही विनाकारण आम्हाला डाव चालात ना आमचा हक्काचा सण आम्हाला देत नाहीत तुम्ही कसे देत नाहीत तेच आम्ही विभक्तो आता मराठे फक्त शांततेत आंदोलन ठेवा हे शांततेचं ब्रह्मास्त्रात एवढी ताकद हे कोणालाच पिलत नाही लक्षात ठेवा आणि या शांततेच्या आंदोलनामुळेच आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आज नसता 70 वर्ष आपल्याला यांनी मेळ लागून दिले नाही आरक्षण कुठं आता सगळ्यांना कळालंय मराठा समाज ओबीसी आरक्षणात गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवांना सुद्धा याबद्दल सहानुभूती आहे जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हा गाव खेड्यातला मरा ओबीसी बांधव म्हणतोय आता आपल्या नेत्यांनी बोललं नाही पाहिजे तरी हे बोलतच याला ना थांबा आता मी लय बोलत नाही आता सरकारचं बघतो 2 दिवसात पुन्हा एकदा सरकारला मुख्यमंत्री साहेबांना जाहीर आव्हान करतोय अजितदादांना सुद्धा तुम्ही आत लक्ष घाला हा माणूस जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय याला वेळीच रोका आणि संयम धरला आमचा संयम तुटू देऊ नका याला 2-3 दिवसात तुम्ही गप बसवा कालच बातम्या आल्या होत्या अजितदादा म्हणले जरंगे पाटलांनी फक्त त्यांना अरे तुरे बोलू नये मी सकाळी सांगितलं मीडियाच्या बांधवांना तो जर शांत बसत असेल तर त्याची आमची काय दुश्मनी नाहीये त्याने बोलायचं बंद करायचं आम्ही बोलणार नाही अजितदादांनी याच्यावर लक्ष ठेवा आता सकाळपासून आम्ही शांत झालो होतो त्यांनी दुपार सुद्धा होऊ दिली नाही त्यांनी कार्यकर्त्याला बोलणं फाडायला लावले मी शांत बसू शकत नाही कारण मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे माझ्या जातीच्या पोरांना त्रास व्हायला लागलाय आणि तुमचा माणूस गप्प बसत नसाल तर मी जातीच्याच बाजूने राहणार
आणि जात माझे जात हे आता करोडच्या संख्येने दूर झाली. तुम्ही कुणी आमच्या बाजूने नाही बोललात तरी आम्हीच मराठे तुम्हाला शांत करायला आम्ही काफी आहेत. आम्ही सुद्धा सतर्क आहेत आणि सज्ज सुद्धा झालेले आहेत. तुम्ही फक्त त्याला एकदा रोखून बघा. नुसत्या बातम्या आणू नका की आम्ही तंबी दिली म्हणून. सरकारने किंवा सरकारचा असे डाव हे काय असा संदेश जनतेत जाऊ देऊ नका. नसता एका बाजूने तुम्ही म्हणणार आम्ही तंबी दिली आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा सुरू होणार, याचा अर्थ तुम्हीच पाठबळ देत आहात की काय असं होतं. त्यामुळं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं शेवटची विनंती, यांना रोखा. हे जर रोखलं नाही तर नाईलाजानं आमचाही नाईलाज होईल. मराठ्यांना 4 डिसेंबर पर्यंत शांत राहा. आरक्षण मिळेपर्यंत एका नाही कोणाला काही बोलू नका. या राज्यात शांतता ठेवण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर आहे. यांना काय करायचं ते करू द्या, नंतर पाहू. फक्त तुम्ही आपली एकजूट फुटू देऊ नका. जाता जाता तुम्हाला एक शब्द देतो. माझा जीव गेला तरी मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच ही मागे हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. पणाचे भरती पाणी मातीच्या दागरी हिमथणीच्या तट्टा नाया.